वेलकम बॅक. मी तनया, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहतोय कॉलेज गोईंग आउटफिट्सचा पार्ट टू. पार्ट वन ऑलरेडी चॅनलवरती आहे, तो वेस्टर्न वेअरचा होता, पण आज आपण सगळे एथनिक वेअर्स, इंडियन वेअर याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. सहा टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कॉलेज अप्रोप्रिएट एथनिक वेअर कसं स्टाईल करावं याचे सहा लुक्स किंवा सहा आउटफिट्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. सुरू करूयात व्हिडिओला, लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात आधी मी हा ब्लॅक कुर्ता स्टाईल केलेला आहे. खरं तर मला हा फ्लोरल प्रिंटिंगचा दुपट्टा स्टाईल करायचा होता, त्याच्यामुळे मी हा ब्लॅक टॉप स्टाईल केलेला आहे. खरं तर तुम्ही असंच करू शकता, ऑल ब्लॅक आणि ऑल व्हाईट आउटफिट्सवर वेगवेगळे जॅकेट्स आणि दुपट्टे घेऊन तुम्ही नवीन लुक्स तयार करू शकता. सेकंड लुकसाठी मी पिस्ता कलरचा कुर्ता स्टाईल केलेला आहे. मागच्या लुकमध्ये जी ओढणी मी स्टाईल केली होती त्याच्यावरचा हा कुर्ता आहे. आणि हा लुक जो आहे सगळा पूर्ण, तो मी कॉलेजमध्ये घालून गेलेली आहे. डेनिम जॅकेट मी वरून घातलं आहे आणि लुक मी कम्प्लीट केला आहे गोल्डन स्टड्सनी. थर्ड लुकसाठी मी इथे हा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटवाला कुर्ता स्टाईल केलेला आहे. कॉलेजसाठी खरं तर हे असे प्रिंटवाले कुर्ते जे आहेत तेच छान वाटतात, कारण मग त्याला आपल्याला ओढणी किंवा जॅकेटची गरज लागत नाही. ब्लॅक पॅन्टसोबत मी हा स्टाईल केला आहे आणि ब्लॅक शूजने मी ऑफकोर्स हा लुक कम्प्लीट केला आहे. फोर्थ लुकसाठी मी इथे हा रेड कलरचा कुर्ता स्टाईल केलेला आहे. कुर्त्यावरती ब्ल्यू कलरचे प्रिंट्स असल्यामुळे मी हा कुर्ता जीन्सवर स्टाईल केला आहे आणि वरून डेनिम जॅकेट ॲड केलेलं आहे. कानामध्ये मी छोटे छोटे स्टड्स ठेवलेले आहेत ब्लॅक कलरचे आणि ब्लॅक शूजने मी हा लुक कम्प्लीट केलेला आहे. पाचव्या लुकसाठी मी इथे हा ब्लॅक टॉप स्टाईल केलेला आहे जीन्ससोबत. ऑफकोर्स मी फक्त एक व्हेरिएशन मागच्या लुकमध्ये दाखवण्यासाठी हा कुर्ता स्टाईल केला आहे. मागचा जो रेड कलरचा कुर्ता होता त्याच्यासारखाच हा कुर्ता आहे, कॉटनचा कुर्ता आहे. आणि इथे मी जॅकेट घातलेलं नाही आहे, डेनिम जॅकेट मी अवॉइड केले. असंच तुम्ही कधी पॅन्ट बदलून, कधी जॅकेट घालून, तर कधी न घालून वेगवेगळे टॉप स्टाईल करू शकता. सो सहाव्या आणि शेवटच्या लुकसाठी मी इथे रेड कलरची प्रिंटेड शॉर्ट कुर्ती स्टाईल केली आहे जीन्ससोबत. तुम्ही हवं तर ब्लॅक पॅन्ट्स, व्हाईट पॅन्टसोबत सुद्धाही स्टाईल करू शकता. जर लॉंग कुर्तीजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर शॉर्ट कुर्ती हे फार छान ऑप्शन आहे कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी. तर अशा पद्धतीने आपले सगळे लुक्स बघून झालेले आहेत. व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करून मला सांगा की तुम्हाला कुठला लुक सगळ्यात जास्त आवडला. सो अशाच फॅशन रिलेटेड व्हिडिओसोबत आपण भेटत राहणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.